मी लव चव्हाण बोलतोय. काय बोल मानसिकता नाही म्हणजे मला खूप ताण होता माझ्या पूजाला. देणं खूप वाढल्यामुळे निर्णय असा घेतला असा माझा एक अंदाज वाटायला मला. कर्जाचा डोंगर मोठा झाला नाही करायला पाहिजे त्यांनी असं काय केलं तीच कळण झाली. खूप वाईट वाटायला आता काय बघ एवढे पैसे फेडायचे कसे. एक वर्षापासून धंदा आहे असं चाललंय. बँकेचा तगादा माग आहे हप्ते द्या हप्ते द्या. खूप वाईट आहे आता परिस्थिती काय करणार साहेब. आता एकच होते ना साहेब त्यांच्या घरामध्ये मुलगाच होता तो एक आमचा. ते गेल्यामुळं सगळं घरच उघडं पडलं आमचं. त्याला मुलगा मानायचा आम्ही सगळे अवघड झाले आमचं सध्या काय. मला कुणाविषयी काही बोलायचं नाही. फक्त पत्रकारांना एकच म्हणणं आहे की माझी बदनामी बंद करून टाका. मला कुणाविषयी काही आक्षेप नाही कुणाचं नाव नाही. फक्त एवढं विनंती करतो की जे बदनामी चालू आहे ती बंद करून टाका. जो तपास चालू आहे तो चालूच आहे. मनाने काही मिळाले काही वेळ लिहिले तास झालं ते झाले हे योग्य नाही. कुणाची बदनामी नका करू. माझी पूजा मुली तशी नव्हती हे जे लोक सांगतात ना हे झालं ते झालं चुकीचं आहे सगळं. माझ्या मुलीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे साहेब. तरीपणे तुमच्या थोडे सांगा मिळाला की काही पूजा काही लिहू नका. विरोधामध्ये काही टाकू नका. आणि जे सत्य येईन तुम्ही त्यावेळेस काय करायचं ते करा.